सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, सावंतवाडीकरांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता फक्त कुडाळ पंचायत समितीच्या वतीनं पंढूर हातेरी नदीवर बंधारा घालण्यात आला. 24 डिसेंबरला हा बंधारा दिन म्हणून साजरा करण्याचं निश्चित करून एकाच दिवसात 500 बंधारे बांधण्याचं नियोजन करण्यात आल्याचं रणजित देसाई यांनी सांगितलंय. कुडाळ तालुक्यात दरवर्षी लोकसहभागातून वनराई कच्चे बंधारे बांधले जातात. ही संकल्पना लोकांमध्ये सर्वश्रुत होती, परंतु या संकल्पनेला छेद देऊन येथील नैसर्गिक परिस्थितीनुरूप विजय बंधारा ही नवीन संकल्पना कुडाळ पंचायत समितीनं प्रात्यक्षिकाद्वारे लोकांसमोर आणली आहे. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, समाज कल्याण सभापती अंकुश जाधव, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, पंचायत समिती सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, प्राजक्ता प्रभू, जयभारत पालव, पंढूर सरपंच दादासाई, पप्या तवटे, पशुसंवर्धन विकास अधिकारी अजित मळी, माजी सभापती मोहन सावंत, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन भोई, कृषी अधिकारी सुधीर चव्हाण, प्रफुल्ल वालावलकर, सखाराम सावंत, बाळकृष्ण परब, ग्रामसेवक बाळकृष्ण सूत आदी ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंधारा दिनाचं आज शुभारंभ आपल्या पंढूर गावातून होतोय. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या पंढूर गावामध्ये आमचे अनेक उपक्रम या अगोदर झालेले आहेत, मग तो कृषी दिन असेल, त्यानंतर एक दिवस बांधावरची शाळा असेल किंवा अशा अनेक प्रकारचे उपक्रम या जिल्हा परिषदेने सुरू केले, त्याचं उद्घाटन करण्याचा मान या पंढूर गावाला मिळालेला आहे. आणि आता सुद्धा जेव्हा आम्ही प्रत्यक्ष तिकडे जागेवर गेलो, नदीच्या त्या पात्रामध्ये गेलो, तेव्हा आम्ही खरोखर समाधान वाटलं की कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदरच त्यांनी योग्य असं नियोजन केलेलं आहे. आज बऱ्यापैकी 2.5 ते 3 फूट पाण्याची पातळी आज त्या नदीमध्ये वाढलेली दिसलेली आहे. आणि मला खात्री आहे की केवळ एक बंधारा नाही तर या पंढूर गावामध्ये, कारण पंढूर गाव हा नदीने नदीच्या बाजूने जाणारा गाव आहे, बऱ्यापैकी इथे कृषीशी निगडीत अनेक इथे उपक्रम राबवले जातात, आणि म्हणून आपल्या पंढूर गावातून अशा प्रकारचे अनेक बंधारे आपण या गावात बांधाल अशी मला निश्चितपणे अपेक्षा आहे. आज तालुक्याचा बंधारा दिन म्हणून साजरा केला जातोय. तालुक्याचं उद्दिष्ट संपूर्ण जे आहे पुढच्या 2 महिन्यातलं ते आहे 1000 बंधाऱ्यांचं. मगाशी प्रास्ताविकात सुद्धा गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही उद्दिष्टापेक्षा कायम जास्ती असतो, आणि मला त्याचा अनुभव सुद्धा आहे, कारण संपूर्ण जिल्ह्याला साधारण 6 ते 6.5 हजार बंधाऱ्यांचं उद्दिष्ट दिलेलं असतं. अनेक विभाग असतात, त्यामध्ये मग आपला जिल्हा कृषी विभाग असेल, त्याच्यानंतर तुमचा लघु पाटबंधारे विभाग असतील, अशा अनेक प्रकारच्या विभागांचं मिळून हे उद्दिष्ट साधारण 6-6.5 हजार बंधाऱ्यांचं असतं. आणि आपल्या कुडाळ पंचायत समितीच्या वतीने एकट्याने साधारण 1200 ते 1300 बंधारे आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये बांधले जातात. खरोखरच हे एक कौतुक करावं तेवढं थोडं आपल्या कुडाळ पंचायत समितीचं. आणि मला तो हा त्यांचा ग्राफ आहे किंवा जो आलेख आहे, दरवर्षी बंधारे ची संख्या वाढते आहे, हा आलेख हा कायम असा वरच्या क्रमाने चालू राहावा अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. पंचायत समितीच्या माध्यमातून मगाशी अनेक वेळा उल्लेख सुद्धा झाला की जिल्हा परिषद कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून आपण आठवडा बाजार सुद्धा सुरू केला. दर रविवारी आठवड्या बाजाराला ग्राहकांची गर्दी असते, त्याच प्रमाणात आपले जे शेतकरी भगिनी किंवा बांधव असतात त्यांची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. आपल्या या शेतामध्ये पिकवलेला माल घेऊन तिथे विक्री करता घेऊन येतात. आणि मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायची की जाताना कुठच्याही प्रकारचं शिल्लक राहिलेला माल त्यांना परत घेऊन जावा लागत नाही. म्हणजे ज्या महिला भगिनी ते सर्व उत्पादित करतात त्यांना अगदी 100% विक्रीची तिकडे खात्री दिली जाते, आणि दर सुद्धा अत्यंत चांगला त्यांना चढ दर मिळतो. कारण अन्य ठिकाणी जेव्हा दलालांमार्फत आपण विक्रीला एखाद्याकडे देतो तेव्हा आपल्याला दर हा कमी मिळतो, मात्र थेट ग्राहक आणि उत्पादक हे जेव्हा समोरासमोर जेव्हा येतात तेव्हा ग्राहकालाही त्याचा थोडा फायदा होतो आणि उत्पादकालाही त्याचा थोडा फायदा होतो. आणि म्हणून हा आपला आठवडा बाजार की ही संकल्पना आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून राबवतो, ही सुद्धा माझ्या मते जिल्ह्यातली एकमेव अशी हे असेल की आज ही यशस्वीरित्या चालू आहे. अन्य ठिकाणी सुद्धा सुरू झाल्या, मात्र तेवढ्या यशस्वीरित्या त्या आम्ही अजून चालू नाही आहेत. कारण मी अन्य ठिकाणी जातो, मालवणला जातो, कणकवली जातो, बऱ्याच ठिकाणी जातो, मात्र कुठेतरी तो त्यांचा आलेख असा खाली आलेला दिसला मला. मात्र कुडाळ पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने सातत्य कायम ठेवलेलं आहे, आणि म्हणून या आपल्या महिला ज्या भगिनी आहेत त्यांना हा शेतीचा माल असून दे किंवा अन्य माल उत्पादित करता यावा याकरता प्रमुख जे काय लागणार असेल तर ते पाणी, आणि पाण्याचं योग्य असं नियोजन जर का आपल्या भागात झालं, मी कुडाळ तालुक्यापुरतं मर्यादित बोलत नाही, त्या संपूर्ण जिल्ह्यात जर का पाण्याचं योग्य असं नियोजन झालं तर आपल्या जिल्ह्यात परत एकदा ती हरित क्रांती चालू व्हायला वेळ लागणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे.
कारण आपला जिल्हा सुरू होतो तो सह्याद्रीच्या त्या डोंगरातून सुरू होतो आणि अरबी समुद्राकडे जाऊन आपली ती दुसरे नदी म्हणजे पाण्याचा प्रवाह तिकडे जाऊन मिळतो. आणि याच्यामध्ये जर काय पाण्याचं योग्य असं नियोजन झालं, पाणी योग्य ठिकाणी अडवलं गेलं, पाणी जिरवलं गेलं व्यवस्थित, तर निश्चितपणे सर्व हा भाग आपला सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही असं माझं मत आहे. बरोबर, आपल्या या पंचायत समितीच्या वतीने अशा प्रकारचा उपक्रम आपण गेले 3 वर्ष सातत्याने राबवत आहे. बरोबर, आपलं करावं सगळ्यांचंच करावं तेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सर्व पंचायत समिती सदस्य असतील सर्व अधिकारी वर्ग हे जेव्हा एक दिलाने काम करतात तेव्हा हे उपक्रम यशस्वी होतात. आणि म्हणून आज संपूर्ण तालुक्यामध्ये एकाच वेळेला ही चळवळ आपण सुरू केलेली आहे. आज आम्ही सुद्धा अन्य ठिकाणी फिरणार आहे, मला सुद्धा आंदुर्ले किंवा माझ्या विभागातून सुद्धा फोन होते की आम्ही अशा ठिकाणी बंधारे बांधतोय, आपण एक 2 मिनिटं तिकडे भेट देऊन जा. आणि म्हणून लोकांमध्ये सुद्धा त्याबद्दल एक उत्सुकता किंवा जागरूकता निर्माण झालेली आहे. खरोखर ही आनंदाची गोष्ट आहे. बहुतांशी ज्या शासकीय योजना असतात किंवा शासकीय उपक्रम असतात ते लोकांवरती जबरदस्ती लादावे लागतात, मात्र हा आपला एक असा उपक्रम आहे की लोकांनी जो स्वतः स्वयंप्रेरणेने स्वीकारलेला आहे. आज लोकांचे ज्या स्वतः उतरलेले आहेत त्यांना आज त्या पाण्याची गरज कळलेली आहे, या नियोजनाची गरज त्यांना कळलेली आहे, म्हणून ही सर्व लोक आज या कार्यक्रमात सहभागी झालेली आहे. मी नेवऱ्या केंद्र नावाचं जर माहिती तर त्याच्यामुळे आम्हाला बांधारची एक तळ आम्ही पाणी अडवा पाणी जिरवा गावात बोंबलो फिरायचो आम्ही सगळे रस्त्याने फिरायचो सगळेजण सांगत, पण लोक कोण बाहेर पडत नसायची. पोरं आली तर पोरानेच घाला त्याला तुम्ही करा, मग आम्ही जे कोणी यायचे बरोबर त्यांना घेऊन ते बांधारा बांधायचो. आणि मग थोडी थोडी ती चळवळ झाली आणि आता तर अगदी जिल्हा परिषदेचा आमचा उपक्रम होऊन गेलेला आहे तो. पण खऱ्या अर्थानं त्यावेळी नेहरू केंद्रामध्ये केलेल्या कामाचा उपयोग मला आज झाला. आणि खरं तर जवळचा विषय असल्याने मी वेळी देण्याचा प्रयत्न करतो नेहमीच कुठल्याही कार्यक्रम. आज थोडासा वेळ झाला, साहेब म्हणतात की तुम्ही आलं थोडंसं आश्चर्य वाटलं. मी नेहमीच असतो सगळ्या कार्यक्रमात, पण तुम्ही मला निमंत्रण देत नाही किंवा काय कल्पना देत नाही अशा तक्रार नाही. एक मित्र म्हणून तुम्हाला माझे निवेदन आहे की मी नेहमीच असतो सगळ्या कार्यक्रमाला, पुढे असतो नेहमी सगळ्यांपेक्षा. 2 पावलं माझ्याकडून जेवढं जास्त करता येईल तेवढं मी करेन. मी आता कृषी विभागाचे साहेब बोलतील, मी त्याच्यावर काही बोलणार का? साहेबांचा दांडगा अभ्यास त्यावर आहे आणि सगळ्याच लोकांनी बोलले. पण मी 2-3 दिवस 2-3 कार्यक्रम जाधव साहेबांच्या समेत क्रीडा स्पर्धा तर साहेब निरोबाचीच भाषणं करतात, म्हटलं असं काय नसतं. आणि ठीक आहे, तुमची दैवत आमची आम्ही वेगळ्या पक्षातून तरी प्रत्येकाची दैवत वेगळी असतात, तुम्हीच दैवत. पण साहेब तुम्ही एकमेव सदस्य होते, मी संधी दिली असं मला ते पटत नाही, ते द्यावंच लागलं असतं. आता संधी माझ्यासारखं आहे, आमच्या 3-3 सदस्य आहे राखीव, तर मला दिलं तर ते मला संधी. त्यामुळे साहेब हे आरक्षणाचं संविधानाचं ठीक आहे, नेत्या रूपे आपण ते बोलावंच लागते, ते कार्यक्रमाचा भाग झाला. पण निश्चित तुम्ही साहेब चांगलं काम केलं, आमच्या तवट्यांचा तुम्ही उल्लेख केला, आमच्या कानडी पण आहेत तवट्यांचा उल्लेख केला. खरोखर तुम्ही चांगलं म्हणजे चांगल्या व्यक्तीला तुम्ही पकड, कारण तवटे आमच्या नेहमी संपर्कात असतात. आम्हाला सांगायचं आमच्या सभापतीला काय कमी पडायला देऊ नका, म्हणून आम्ही तुम्हाला सरळ असते म्हणजे मदत म्हणजे सहकार्य करायचो. येणारे भावी सभापती असतील त्यांनी सुद्धा आमचे जे संपर्कातील नेते मंडळी त्यांच्या संपर्कात राहिल्यानंतर आम्ही तुम्हाला भरभर जिल्हा परिषदेवर जेवढं लागेल तेवढं सगळं, याच्या राजकारणाचा काही भाग नाही. तुम्ही आणि आम्ही एकत्र चाललो. आता बघा, बंदराती पिशवी आणि पाण्यात ठेवल्यानंतर तो संगम झाला आणि तिथं अडवलं, तर तुम्ही आणि आम्ही तो संगम केला तर कुडा गावचा आमचा कुडा तालुक्याचा विकास होईल. माझा सांगण्याचा उद्देश मॅडम एवढा की तुमच्यापैकी कुणीतरी होईल, मग अशी खाजगीत बोलवते म्हणजे आहे तुम्ही की तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. आपण सगळ्यांनी मिळून काम करूया, आम्ही देसाई साहेबांच्या नेतृत्वाने काम करू. राणे साहेबांचा आम्हाला आदेश आहे की तुम्ही विकासामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण बघा. माझा जिल्हा आहे, जिल्ह्यातील लोकांचं कल्याण माझ्या जिल्हा परिषद माध्यमातून झालं, मग तो कृषी विभाग असेल, समाज कल्याण असेल, महिला बाल कल्याण असेल, आरोग्य विभाग असेल. आम्ही शासनाची वाट बघत नाही, केंद्र सरकार तर आता आमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे. ठीक आहे, आमचं सगळ्यांचं ते म्हणजे जिथं अडेल तिथं राज्यात तुम्ही मदत करायची, केंद्रात जिथं अडेल तिथं आम्ही करू. मग त्यामुळे आमच्याकडे तक्रारी करायला वाव नाही, तुमच्यामुळे राहिलं माझ्यामुळे. आमचं काम आहे लोकांना विकास देणे. आम्ही एक पाऊल पुढे असून तुम्ही पण एक पाऊल पुढे या आणि कुडाळ तालुक्याचा विकास ज्या गतीनं सभापती साहेबांनी आणून ठेवलेला आहे किंवा आम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं त्याच गतीने आपण पुढे घेऊन जाऊया, राजकारण निवडणुकीला करूया, त्यावेळी आम्हाला मदत करा अशा प्रकारचं आव्हान करतो. थांबतो, जय हिंद. खरं तर सर्व यंत्रणे आमचे कृषी अधिकारी वालकर साहेब असतील, खरात साहेब असतील, अमेरिका साहेब असतील, सगळे यंत्रणांना खरं धन्यवाद देतो, कारण त्यांची तळमळ असते ना, हे बंधारे बांधता येतात पण त्यांची तळमळ असते गेली 15 दिवस त्यांचं नियोजन चालू असतं, ग्रामपंचायतींना भेटी देणे, त्यांना टार्गेट देणे आणि त्यांचे बंधारे बांधून घेणे, यांच्या हे सर्व सर्व पंचायत समिती राबवत असते. खरं तर त्यांचं धन्यवाद मानतो. आमचे दादा साहिल यांनी चांगलं एक काम केलं की थोडक्या वेळात त्यांनी आपल्या ह्या गावामध्ये एक बंधारा चांगला असा बंधारा मानला, त्याबद्दल आमच्या दादा साहिलचे पण आभार व्यक्त करतो. आणि खरं तर सांगायचं म्हटलं की प्रत्येक कार्यक्रम पंचायत समितीचा कार्यक्रम कुठचाही उपक्रम असला की रणजित देसाई साहेब नाही नसेल तर हा कार्यक्रम आम्हाला
कमी तरी वाटतं, म्हणजे देसाई साहेबांची आम्हाला कमी पण राहतं, पण प्रत्येक शब्दाला व्हिडिओ साहेबांनी फोन करून मी फोन केलो, मी देसाई साहेब असतात. आता तर आम्ही काय आश्चर्य व्यक्त करतो की आमचे आमचे समाजकल्याण सभापती वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला आले, त्याबद्दल सर्व सर्वांच्या मी आज अगोदर आले त्याबद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करतो. आणि खरंच ही सर्व सातत्याने चालू या राहावी, चालू राहावी. सगळ्यांनी एकत्र खेळी मेळच्या वातावरणात सर्वांनी आपण चांगले बांधा, चांगले उद्दिष्ट करूया आणि कुडाळ तालुक्याचं नाव रूपात आणूया, एवढंच सांगतो. आणि खरंच तर ह्या नियोजन केल्याबद्दल दादासाहेबांचे आभार व्यक्त करतो. या दिवसाची सुरुवात मी सांगते, गेले 3 वर्ष जिल्हा परिषद आणि आम्ही पंचायत समिती कुडाळ आणि आमच्या स्थानिक तालुक्यातल्या सगळं ग्रामपंचायती सर्व आमच्या महिला बचत समूह सगळ्या अंगणी सगळ्या स्तरातले सर्व प्रतिनिधी आणि आमच्या गावातले सर्व नागरिक या ठिकाणी हा 3 वर्ष कार्यक्रम आपण सगळेजण मिळून या ठिकाणी दरवर्षी करत जातात. भिडवा साहेबांनी सांगितलं खरोखर या दिवसाची तालुक्यातील लोक वाट बघत असतात की बंधारा दिवस कुडाळ तालुक्याचा कधी साजरा होणार आहे, त्याची तारखेची वाट बघत असतात. या ठिकाणी होत असताना मी सांगेन की आपल्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला कुडाळ तालुक्याचा, तर आपला डोंगराळ भाग आहे भरपूर, पण डोंगराळ भागामध्ये पावसं आपल्याकडे पाऊस आपल्या जिल्ह्यामध्ये असू दे, कोकण विभागामध्ये जास्त पावसाचं प्रमाण आहे, पण पावसाचं प्रमाण असलं तरी आपला उतरता भाग असल्यामुळे त्या पाण्याचा निचरा पटकन होतो. मग या ठिकाणी जर पाण्याची साठवणी करायची असेल आणि पुढे येणाऱ्या ज्या आपल्या एप्रिलपासून बऱ्याच ठिकाणी कित्येक वर्ष बघितलं पाणी टंचाई आपल्याला सगळ्यांना पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नसते, बाकीच्या विषय दुय्यम. मग या ठिकाणी जर पाणी आपल्याला साठवणूक करायची असेल तर आपल्याला बंधाऱ्याची खरोखरच गरज आहे. आणि या ठिकाणी तालुक्यामध्ये असं चांगलं काम 3 वर्षामध्ये एक चांगलं होत आहे. या ठिकाणी मी महिलांना सांगेन की आता खरोखरच आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये गावठी आठवडा बाजार उपाध्यक्ष साहेबांच्या माध्यमातून पंचायत समिती कुडाळ या ठिकाणी होत असताना त्या ठिकाणी बऱ्याच गावठी वस्तू आपल्या भगिनी मला वाटतं जास्त प्रमाणात त्या ठिकाणी येत असतात, आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे यासाठी आपण जर आपला माल इथे उत्पादित करायचा असेल तर आपल्याला पाणी ही आवश्यक गरज आहे. आणि आज बघितलं तर आपल्याला आयुष्यमान पण आपलं खालावत आहे, रोगराई येते. मग या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने आपलं जर भाजी पाला किंवा इतर जे शेती आहे जी आपल्याला जीवनावश्यक ही जर केली असेल करण्याचं असेल तर आपल्याला पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यामुळे मी सांगेन या ठिकाणी बिळवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक चळवळ कुडाळ तालुक्यामध्ये उभी राहिलेली आहे आणि चळवळ ज्या ठिकाणी उभी राहते त्या ठिकाणी 100% यश आपल्याला हे मिळतं. आणि माझ्या महिला भगिनींना सांगेन तुम्ही सा बचत समूहाच्या माध्यमातून चांगलं या ठिकाणी शेती करावी आणि या उत्पादित माल जो आहे आज आपण बाहेरचं मार्केट बुधवारचा कुडाळचा बाजार बघितला तर बाहेरचे भाजीपाला घेऊन येणारे लोक असतात, पण हे मार्केट आपण जर काबीज करायचं असेल या ठिकाणी आणि आपण आपल्या सर्व जनतेचं आरोग्य जर सुखी करायचं असेल तर या ठिकाणी आपण जास्तीत जास्त या बंधाऱ्यांचा पाण्याचा उपयोग करू, जास्तीत जास्त या ठिकाणी शेती उत्पादन करूया आणि आपल्या सगळ्यांचा विकास करताना आपल्या लोकांचं आरोग्य पण जपण्याचं या ठिकाणी काम करूया. आज या ठिकाणी सर्व उपस्थितांना खरोखरच बघताना एक आनंद वाटतो की आमच्या 2 नेतृत्व जिल्ह्याचे आज या ठिकाणी कुडाळ तालुक्यात प्रेम असल्यामुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्राधान्याने देसाई साहेब नेहमी असतात, पण आज जाधव साहेब सोन या ठिकाणी आहेत, त्यांनाही मी या ठिकाणी कुडाळ तालुक्याच्या वतीने धन्यवाद देते, सर्वांना धन्यवाद देत असताना माझ्या महिला भगिनींना धन्यवाद देते, पत्रकार बंधूंनाही धन्यवाद देते. आणि यापुढे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण असेच बंधारा दिन चांगला या ठिकाणी कायम साजरा करूया आणि साजरा करत असताना चांगलं काम करण्याचं तुमचं सुद्धा सहकार्य आम्हाला या ठिकाणी लाभू दे अशी मी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा दादा साहिल यांना धन्यवाद देते की छान असं थोडक्या वेळात तुम्ही या ठिकाणी नियोजन करून आम्हाला चांगलं एक काम करण्याची या ठिकाणी संधी दिलात. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि थांबते. आपल्याला माहिती आपण भगिनी सगळ्या बसलेल्या आहात की पाण्याची खरी झळ तुटवडा जर झाला तर खरी झळ पोचते ती महिलांना बसते, कारण गाई गुरांना पाणी नसतं, आंघोळीला पाणी नसतं, कपडे धुवायला पाणी नसतं, आणि सगळ्यात मोठा प्रश्न सामोरं जावं लागतं, भगिनीनं जावं लागतं. आणि हे विचार करून आपण गेले 3 वर्ष सातत्याने 15 दिवस साजरा करतो आहोत आणि त्याला लोकांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला आहे. आता मी मगाशी आमच्या वालारकर म्हणल्याप्रमाणे फार पूर्वी आपण खूप अंधारे घालायचो, पण मध्यंतरीच्या गेल्या 10 वर्षात ते बंधाऱ्याकडे दुर्लक्ष झालं, आपण त्यापासून दूर गेलो, परंतु ही लोकांच्या मनामध्ये पुन्हा एक भावना निर्माण व्हायला पाहिजे, लोकांची स्वतःची चळवळ निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून गेले 3 वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद संदर्भाच्या माध्यमातून आपण एक ही सुरुवात केली. पहिल्या वर्षाला आम्ही भीतभीत एका दिवशी 300 बंधारे घालायचं उद्देश ठेवलं होतं आणि ती लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की 300 च्या 369 बंधारे झाले. याच्यातून प्रेरणा घेऊन आम्ही गेल्या वर्षी 500 बंधाऱ्याचं उद्दिष्ट ठेवलं, म्हणजे एका दिवशी 500 घालायचं, तसंच वर्षाला 1000 घालायचं बंधारा तालुक्याला घालायचं उद्दिष्ट आहे, पण एका दिवशी 500 घालायचं गेल्या वर्षी उद्दिष्ट ठेवलं आणि लोकांनी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला की गेल्या वर्षी 719 बंधारे झाले.
यावर्षी तर बऱ्याच लोकांचा पुन्हा आम्हाला विचार व्हायला लागले की यावर्षी साहेब कधी 15 दिन ठेवताय कधी 15 दिन ठेवताय, म्हणजे लोक यावर्षी वाट बघायला लागले. आणि म्हणून यावर्षी सुद्धा आज आपण या ठिकाणी 15 दिन ठेवले आणि आज 500 बंदऱ्यांचं उद्देश ठेवलंय. मला खात्री आहे गेल्या वर्षी 500 बंदऱ्यांचं उद्देश ठेवलं होतं, 719 केले. यावर्षी निश्चितपणे आम्ही 719 सुद्धा पुढे जाऊ असं मला खात्री वाटते, लोकांच्या सहभागामुळे वाटते मला वाटतं. लक्षात हे सगळं करत असताना आपण एक फार शाश्वत विकासाकडे बघितलं पाहिजे. फार पूर्वी आपण काय करायचो, सेंद्रिय शेती करायचो, बंधारे घालायचो, बंधाऱ्याच्या पाण्यावर सेंद्रिय शेती करायचो आणि विना खताची पिकं घ्यायचो. आता याच्याकडे आपल्याला फार दुर्लक्ष होत चाललंय. गेल्या वर्षापासून आपण जिल्ह्यामध्ये आमचे सन्माननीय उपाध्यक्ष महोदय असतील यांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद माध्यमातून प्रत्येक तालुक्याला गावठी आठवडा बाजार सुरू केला आहे. म्हणजे जे गाव ॲक्च्युली सेंद्रिय खतापासून जे पिकं घेत आहेत त्यांना आपण तालुक्याच्या ठिकाणी मुक्तमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिली आणि त्याला लोकांचा असा एवढा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे या बंदराच्या पाणी जे आहे जे साठेले बंदराच्या पाण्यामुळे गाई गुरांना प्राण्यांना पाणी मिळेलच, त्याच्याशिवाय कपडे धुण्यासाठी पाणी मिळेल, त्याच्याशिवाय नदीकाठची जी शेती आहे जी सेंद्रिय पद्धती आपण करतोय त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे गेल्या 2-3 वर्षावर वाढ झाली आहे आणि त्याचा उपयोग आपल्या खाण्यामध्ये ना आपण जे आता केमिकलयुक्त किंवा खत मिश्रित पदार्थ खातो आणि त्यामुळे वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये येतात आणि माणसाचं आयुष्यमान कमी होत चाललं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा बदल होणार आहे. आणि या सगळ्याचा उपयोग आपल्या तालुक्यातील निश्चितपणे संपूर्ण जमीन आहे ती सिंचनाखाली आणण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होईल असं मला वाटतं. मी विशेषतः दादासाहेबांना म्हणून धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय अल्प वेळामध्ये मी आयोजन केलं आणि या ठिकाणी एवढा आता भव्यदिव्य या ठिकाणी आयोजन केलं. आपण बघितलं असेल बंदरा आणि बंदराच्या पाठीमागे कॅचमेंट एरिया केवढा आहे, हा कॅचमेंट एरियामध्ये बघितल्याच्यानंतर निश्चितपणे या नदीच्या दोन्ही साईडला जी शेती दिसते ही शेती पण याच्यावर निश्चितपणे लोक करतील आणि याच्यातून अनेक चांगला मेसेज येईल. कारण आता प्रशासनाला फारसं काही करावं लागत नाही आहे, तर लोकांची चळवळ बनली आहे आणि लोक याच्यामध्ये स्वतः म्हणून उत्स्फूर्त प्रति सहभागी होत आहेत आणि आम्हाला आनंद वाटतोय की 10 वर्षापूर्वी स्वतः म्हणून स्वयंप्रेरणेने पुढे करायचे ते आता लोक सगळे करायला लागले आहेत. आणि याच्याबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्गने पंचायत समितीचे माझे सभापती असतील, जिल्हा आणि सर्व माझे उपसभापती असतील, सर्व पंचायत सदस्य असतील आणि सर्व माझे कृषी विभागाचे अधिकारी असतील, वालाळकर असतील, म्हणजे परभव असतील, खरात असतील, सावंत असतील, किंवा ह्या सगळ्या लोकांनी घेतलेली मेहनत आहे. या मेहनतीमुळे आपण पुन्हा एकदा लोकांना राईट ट्रॅकवर आणण्यात यशस्वी झालो आहे. मला याचा आनंद वाटतो. मी आपल्या सगळ्या इथल्या बंदूरच्या सगळ्या भगिनींना आणि सगळे शेतकरी बांधव आहे ज्यांनी आज हे सकाळपासून बांधण्याला सुरुवात केली आहे त्यांना मनापासून पंचायत समितीवर धन्यवाद देतो. कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.